जालन्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली सुरू आहे, थेट जाऊया. आपण पाहतोय जालन्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली सुरू आहे. मागच्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे संपूर्ण मराठवाड्यामध्ये दौरा करतायत. रोज त्यांची एका जिल्ह्यामध्ये शांतता रॅली निघते आणि मग ही रॅली ज्या ठिकाणी संपते त्या ठिकाणी एका जाहीर सभेचं आयोजन केलं जातं, जिथे मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला संबोधित करतात. आता जालन्यामध्ये आज ही शांतता रॅली निघालेली आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यापासून या शांतता रॅलीला सुरुवात झाली आहे. तर क्रेनच्या सहाय्यानं जरांगेंना 50 फुटांचा 5 क्विंटलचा हार सुद्धा घालण्यात आला. संभाजी महाराजांना अभिवादन केल्यानंतर या रॅलीला सुरुवात झाली आणि मराठा समाजाकडून मोठ्या जल्लोषात मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत केलं जात आहे, असं दृश्य आपण सध्या पाहू शकतोय. खरं तर जालन्यामधल्या रस्त्यावरची ही दृश्य जवळपास सर्वच ठिकाणी भगवा रंग भगवा झेंडा हा पाहायला मिळतो. आमचे प्रतिनिधी गौरव साळी सध्या फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. गौरव, आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात जो प्रतिसाद आहे मनोज जरांगे पाटील यांना मागच्या काही दिवसांपासून मिळतोय, जेव्हापासून त्यांनी मागच्या आठवड्याभरापासून मराठवाडा दौरा सुरू केलेला आहे. मात्र जालन्यामध्ये जिथे हे आंदोलन स्थळ आहे ज्या जिल्ह्यामध्ये, तिथे नेमका कसा प्रतिसाद मिळतोय, काय नेमकी आत्ताची स्थिती आहे, काय चित्र पाहायला मिळतंय? खरं विक्रांत, जालना म्हणजे मनोज जरांगे पाटलांचं होम ग्राउंड आहे आणि या ठिकाणी आता मनोज जरांगे पाटलांच्या शांतता रॅलीला सुरुवात झाली आहे. मोठा जनसमुदाय या रॅलीमध्ये जोडलेला पाहायला मिळत आहे. नुकतंच त्यांची रॅली जी आहे ती संभाजी महाराज पुतळा चौकातून आता शिवाजी महाराज पुतळा चौकाकडे येण्यासाठी मार्गस्थ झालेली आहे. या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने मराठा आंदोलक मराठा बांधव जे आहेत ते सहभागी झालेले आहेत. जोरदार घोषणा बाजूने परिसर जो आहे तो धनानीला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर ठिकठिकाणी मनोज जरांगे पाटलांचं जेसीबीतून क्रेनच्या सहाय्याने फुलांची उधळण करून त्याचं स्वागत करण्यात येत आहे. आपण जर पाहायला गेलं तर मनोज जरांगे पाटील यांनी हा लढा सुरू केलेला आहे, त्यासोबतच ते मराठवाडा दौऱ्यावर आहे. त्यांनी 8 दिवसांचा हा दौरा केला आहे आणि आज त्यांचे होमग्राऊंड म्हणजे जालन्यात आलेले आहे आणि मोठा प्रतिसाद जो आहे तो या रॅलीमध्ये तिथांना पाहायला मिळत आहे. एकूणच आपण जर पाहायला गेलं तर अवघ्या काही तासाभराची रॅली जी आहे ती शिवाजी महाराज पुतळा परिसरात दाखल होणार आहे आणि या रॅलीचं जे रूपांतर आहे ते सभेत होणार आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील या सभेमध्ये काय मार्गदर्शन करणार, त्याचबरोबर कोणावर निशाणा साधणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. विक्रांत, गौरव, पुढचा प्रश्न त्याच संदर्भातला आहे. जेव्हा ही जाहीर सभा सुरू होईल तेव्हा जरांगे पाटील नेमकं काय बोलणं अपेक्षित आहेत, जालन्यामधल्या मराठा समाजामध्ये काय नेमकी चर्चा सुरू आहे? आपण जर पाहायला गेलं तर मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 1 महिन्याचा अवधी दिला होता आणि तो अवधी जो आहे तो उद्या संपणार आहे आणि त्याच्या पूर्वसंध्येला म्हणजे आज मनोज जरांगे पाटील यांची जालन्यामध्ये सभा होते, रॅली होत आहे आणि त्याच अनुषंगाने आज मनोज जरांगे पाटील यांची आजची रॅली आहे ती महत्वाची ठरणार आहे. दरम्यान आपण जर पाहायला गेलं तर या उद्याच्या अल्टिमेटमच्या पार्श्वभूमीवर आजच्या या रॅलीला आजच्या या सभेला महत्व आलेलं आहे, त्यामुळे मनोज जरांगे पाटील आपल्या मार्गदर्शन सभेमध्ये नक्कीच त्याच्या विषयावर बोलण्याची शक्यता आहे. जर सरकारने मनोज जरांगे पाटलांची मागणी पूर्ण केली नाही तर मनोज जरांगे पाटलांनी 288 उमेदवार विधानसभेत उभे करण्याचा इशारा दिलेला आहे. तर त्या अनुषंगाने आजच्या रॅलीमध्ये मनोज जरांगे पाटील समाजाला मार्गदर्शन करू शकतात. गौरव, रावसाहेब दानवेंसारख्या उमेदवाराचा पराभव जालन्यामधून झालेला आपण पाहिला आणि त्याला मनोज जरांगे फॅक्टर अतिशय महत्वाचा होता या सगळ्या निवडणुकीमध्ये असं सर्वसाधारणपणे आपण म्हणत असतो. आत्ता नेमकी काय परिस्थिती आहे, विधानसभेला मनोज जरांगे फॅक्टर जालन्यामध्ये चालताना पाहायला मिळू शकतोय का? खरं आपण जर पाहायला गेलं तर मराठा आरक्षण किंवा मनोज जरांगे फॅक्टर जो आहे तो लोकसभा निवडणुकीत चालला होता आणि याचा धक्का जो आहे तो उमेदवारांना बसला होता. त्याचबरोबर जालना लोकसभेचे भाजपचे उमेदवार असलेले रावसाहेब दानवे देखील यामुळे पराभूत झालेले आहे आणि याचा एक धक्का म्हणून आता जे काही उमेदवार आहेत ते मनोज जरांगे पाटीलांना पाठिंबा देत आहेत. त्याचबरोबर आज कल्याण काळे देखील या ठिकाणी आले होते. कल्याण काळेंनी मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीमध्ये सहभाग घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला, मात्र त्यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. आणि जर दुसरीकडे आपण पाहायला गेलं तर कालच जालन्यामध्ये रावसाहेब दानवे यांची पत्रकार परिषद झाली होती आणि रावसाहेब दानवे यांचे बंधू असलेले भास्कर दानवे हे सध्या जालन्याचे ज्यांना विधानसभेचे प्रमुख आहेत भाजपचे त्यांना तिकीट मिळायच्या चर्चा होती. तर या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांचा फॅक्टर जो आहे हा प्रभावशाली ठरला की नाही याबाबत बोललं नाही, मात्र मनोज जरांगे पाटील यांची
की बागेची पुन्हा झाली पाहिजे असा एक सूर जो आहे तो रावसा दानवे यांनी काल बोलून दाखवला होता. त्याचबरोबर आज रावसा दानवे यांचे बंधू असलेले भास्कर दानवे जे आहेत ते देखील मनोज तरंगे पाटील यांच्या रॅलीमध्ये सहभागी झालेले. म्हणजे एकूणच जो काही फटका लोकसभेत बसला होता अशाच प्रकारचा फटका विधानसभेत बसू नये यामुळे राजकीय पक्ष असतील उमेदवार असलेली खबरदारी घेताना पाहायला मिळत आहे. विक्रांत निश्चित गौरव धन्यवाद.